राधानगरी तालुक्यातील ठेकपुरली इथं कावीचे 15 रुग्ण आढळले आहेत. 7 वाढण्याच्या भीतीनं आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झालंय. आरोग्य विभाजन जनजागृती आणि उपचारासाठी 10 पथके तैनात केली आहेत. दूषित पाण्यामुळे कावीची साथ उद्भवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येत आहे. ठिकपुरली इथं अनेक दिवसांपासून कावी साथ सुरू आहे. रुग्णांना जुलाब, उलटी, थंडी वाजून ताप येणं अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. सध्या गावात 15 रुग्ण बाधित असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मैला मिश्रित पाणी प्यायल्यानं ही साथ पसरली असून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत, मांसाहार टाळावा असं आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया गुरव आणि डॉक्टर अंजू सिंह यांनी केलंय. काही दिवसापासून भोगावती नदीत कमी पाणी असल्यामुळं पाणी प्रवाहित होत नाही. परिणामी नदीचं दूषित पाणी झाल्यानं ग्रामस्थांनी सांगितलं. 7 आटोक्यात आणण्यासाठी गावात स्वच्छता मोहीम राबवली आहे. आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना माजी उपसभापती अजित पवार, सरपंच प्रल्हाद पाटील, ग्रामविकास अधिकारी निवृत्ती पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी दिल्या आहेत. राधानगरी तालुक्यामध्ये ठिकपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कावी सदृश 15 पेशंट आता ठिकपल्ली उपकेंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. त्यातले 8 पेशंट इथे PSCमध्ये उपचार घेत आहेत आणि बाकीचे 4 पेशंट जे आहेत ते आपण CPRला रेफर केलेले होते आणि थोडे राहिलेले जे आहेत ते खाजगीमध्ये थोडेफार उपचार घेत आहेत. आणि उद्यापासून गावामध्ये सर्वे चालू केलेले आहेत. 10 टीम लावलेल्या आहेत आणि उपाययोजना ज्या काही आहेत त्या आम्ही आमच्या स्तरावर पूर्णपणे अंमलबजावणी त्याची करत आहोत.